स्वागत करतो. आज 31 दहा 2022 संपूर्ण भारतवर्षामध्ये स्वतंत्र भारताचे कणखर गृहमंत्री, भारत स्वतंत्र झाल्यानंतर या स्वतंत्र भारतामध्ये जवळपास 500 संस्थानिकांचे राज्य होते. या संस्थेच्या या संस्थानिकांचे विलिनीकरणाचा फार मोठा यक्ष प्रश्न आपल्या स्वतंत्र भारतासमोर होता. आणि त्यावेळी आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. आज त्यांचा काय आहे? जयंती आहे. त्या संपूर्ण विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तो स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोडवला. आज संपूर्ण भारतवर्षामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त एकता रन, युनिटी अँड रन, एकता रन म्हणून संपूर्ण राष्ट्रीय एकता दिन आणि राष्ट्रीय एकता रन म्हणून संपूर्ण भारतवर्षामध्ये आपण साजरा करत आहोत. अशाच प्रकारे आपल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण विभाग, त्याचबरोबर तालुका क्रीडा समिती, आरमोरी तालुका क्रीडा समिती, तालुका क्रीडा संकुल समिती आणि इत्यादी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आपण राष्ट्रीय एकता दौड या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर आपल्या आरमोरी पंचायत समितीचे प्रभारी बी ओ माननीय कुकोडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचेसुद्धा मी शब्दसुंदाने स्वागत करतो. त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित झाले आहेत. सर्वांना मी अशी विनंती करतो की सर्वप्रथम स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला सर्वांना अशी मान्यवरांना अशी विनंती करतो. माननीय निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन विविध स्तरावर केलं गेलं आहे. मग ते शाळा स्तरावर असेल, तालुका स्तरावर असेल किंवा मग ते जिल्हा स्तरावर असेल, अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. मित्रांनो, सगळ्यांना कल्पना आहे की वल्लभभाई पटेल यांच्या त्यांचं जीवन तुम्ही चरित्र जर वाचला तर असं लक्षात येईल की त्यांचं किती मोठं योगदान सगळ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा फिट इंडिया मुवमेंट या सर्व चळवळींमध्ये आहे. त्यांच्या या सगळ्या कार्याची आपल्याला जाण व्हावी किंवा त्याची माहिती व्हावी किंवा ते आपल्याला रिमाइंड व्हावं यासाठी असं सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते. सगळ्यांना विदित आहे. मित्रांनो, आपण बघतो की एवढे सगळे धर्म, सगळे पंथ, सगळ्या जाती ह्या कुठल्या ना कुठल्या नावाखाली विखुरल्या गेल्या आहेत. त्यांना एकत्र करण्याचं काम उडत अशा जयंत्यांमधून किंवा अशा पुण्यतिथ्यांमधून केलं जाते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं कोणी कोणाला जात विचारत नाही, इथे कोणाला कोणाला धर्म विचारत नाही. आपण सगळेजण एकाच काय म्हणजे उद्देशाकरता धावतो, ही अत्यंत चांगली बाब आहे. मित्रांनो, हा दौड जरी हा एक विषय असला तरी त्याचा एक प्रामाणिक हेतू असा आहे पण आहे की म्हणजे एकता हा हेतू आहे पण शरीर योग्य रीतीने ठेवावं किंवा शरीर चांगल्या रीतीनं कसं राहील यासाठी केलं. मला तसं वाटतं या बाबतीमध्ये की आपण नुसतं एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुट्टे सगळं करतो हे तर नेहमीच असलं पाहिजे. राष्ट्रभक्ती किंवा देशप्रेम हा एका दिवशी येत नाही, हा मनातून तसावं लागतं. ठीक आहे, दररोज माझ्या कृतीतून आलं पाहिजे. मी या प्रसंगी म्हणजे वल्लभभाई पटेलांच्या
जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. यानंतर आपण लगेच शपथ घेणार आहोत. शपथ झाल्यानंतर आपण सगळे दौड करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो एकदा दौड एक शपथ घ्यायची आणि शपथ आपल्याला आपल्या सर्वपिता संस्कुलाचे मार्गदर्शक आणि शिक्षण विद्यालयाचे ह्या शिक्षक मने सर आपल्याला सर्वप्रथम पहिलं ते अगोदर बनतील आणि त्याच्या मागे तुम्हाला सर्वांना हात समोर करून म्हणायचं आहे. ठीक आहे, सर्वांनी सावधान सगळ्यांनी. मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्राची एकता अखंडता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ घेण्यापुढे सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.